नमस्कार, मी श्वेता सुतार. तर आता इथं जिवाळा पाणी या ठिकाणी आता एक कॉल आलेला आहे. ते म्हणत आहेत की साप टाकीत पडला आहे पाण्याच्या. तर चला तर बघूया तो कोणत्या जातीचा आहे व त्याला आपल्याला कसं रेस्क्यू करते. सात आठ नऊ फूट करा या ठिकाणी रेस्क्यूला आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याची टाकी आहे, त्यामध्ये ब्राह्मण जातीचा साप पडलेला आहे. आणि आता त्याला आम्ही रेस्क्यू करणार आहोत. तर हा धामण जातीचा साप आहे, याला इंग्लिशमध्ये रॅट्सनेक म्हणतात. हा बिनविषारी साप आहे, त्याची साधारणतः लांबी 11 ते 12 फुटापर्यंत होऊ शकते. तर हा साप बिनविषारी आहे, हा चावला तरी काही होत नाही. एका पाण्याच्या टाकीत पडलेला सापाला हा रेस्क्यू केला आहे. हा धामण जातीचा साप आहे आणि तो 2 दिवस झाले त्या टाकीत पडून होता. आणि आता आम्ही त्याला